लोकमत औरंगाबाद मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रवींद्र नाट्य मंदिर सभागृहामध्ये सत्कार झाला त्यावेळी त्यांनी उद्धव सह टीकाकारांना प्रत्युत्तर दिलं तर संजय राऊत जे बोलतात त्यात तथ्य नाही असं शिंदे म्हणाले यावेळी एकनाथ शिंदेनी लवकरच मंत्र्यांचा शपथविधी होईल अशी प्रतिक्रिया दिली आहे ऐतिहासिक घटना पण आम्ही केली आणि तुमचा ऐतिहासिक मेळावा पण आहे जे घडामोडी झाल्या आपल्या सगळ्यांना माहीत आहेत त्या घडामोडी त्याही ऐतिहासिक होत्या आणि त्याची नोंद जी आहे दखल फक्त राज्याने नाही देशाने नाही तर जगातल्या तेहतीस देशांनी घेतली होती <स्थाँगा> रोज सगळीकडे टीव्हीवर बरे तर एकनाथ शिंदे आणि पन्नास माणसं एकनाथ शिंदे आणि पन्नास माणसं पहिले कमी होते एक एक वाढत चालला एक आले दोन आले तीन आले पन्नास झाले आता बोला जरा थांबूया मुंबईत आल्यावर मग परत वाढवूया <laughs> काही लोक म्हणत होते जबरदस्ती घेऊन गेले पळवून नेलं त्याने यायचंय परत दाबून ठेवलंय मग आम्ही तिकडे मिटिंग घ्यायचो ताई बरोबर ना मिटिंग घ्यायचो तिथे मीटिंग दर दिवशी आमची व्हायची आणि तिकडे एकदम कोणाचा बड्डे आम्ही साजरा करायचो कोणी गाणी म्हणायचो एकदम मग ते फोटो इकडे पाठवायचो आम्ही म्हणजे तेव्हा सगळ्यांना कळायचं की तिकडे बिनधास्त सगळे लोक आहेत कुठल्याही दबावाखाली नाही एक आमदार होता त्याला जायचं होतं घरी त्याला मी सांगितलं बाबा जा रे बाबा त्याला दोन माणसं पाठवली ते जेरी डेव्हिड आहे आणि शरद कांशे दोघांना पाठवलं मी यांना सुखरूप पोचवा स्पेशल विमान करून दिलं आणि मी समोरच्या माणसांना सांगितलं नावं तरी सांगा कोणाला जबरदस्ती ठेवलं त्यांना पण पाठवतो पण नाव हो काय कोणी सांगितलं नाही कारण कोणी सगळे आले ते स्वच्छेने स्वतःच्या मर्जीने आले होते जे काल आम्ही केलं म्हणजे गेल्या दहा पंधरा दिवसामध्ये ते निवडणुका झाल्यानंतर व्हायला पाहिजे होतं तेव्हाच अडीच वर्षापूर्वी कारण आम्ही निवडणुका लढवल्या होत्या शिवसेना भारतीय जनता पक्ष म्हणून परंतु दुर्दैवाने ते झालं नाही त्याच्या खोलात मी जाणार नाही परंतु तेव्हा देखील संजय आपल्या सगळ्यांचंच म्हणणं होतं हे आपण चुकीच्या मार्गाने चाललोय सदा आहे तिकडे बालाजी आहे ताई आहे मला अनेक लोक सांगत होते साहेब हे बदला हे चुकीचं आहे हे आपल्याला खड्ड्यात घालणार हा हे आपल्याला घातक ठरणार आता आपण बाळासाहेबांचे आदेश मानणारे कार्य करते त्यानंतर आपण तीच परंपरा पुढे सुरू ठेवली परंतु दुर्दैवाने जे काही दोन अडीच वर्षात एकच वर्षात सहा महिन्यात आपल्याला लगेच कळू लागलं की जे आपल्या सोबत आहेत ते आपल्यालाच बगलेमध्ये धरून मुंडी दाबायला लागले आणि संपवण्याचा त्यांनी निर्धार आपल्याला केलेला आहे ज्या ठिकाणी आपला माणूस निवडून आलाय त्या ठिकाणी जो पडलेला माणूस पराभूत झालेला माणूस त्याला ताकद देण्याचं काम सुरू झालं आणि सगळीकडे बोलू लागले यापुढचा आमदार हा राष्ट्रवादीचाच यापुढचा मुख्यमंत्री हा राष्ट्रवादीचाच हे सगळं उघड्या डोळ्याने आम्ही पाहत होतो मी एकदा दोनदा तीनदा चार वेळा प्रयत्न केले जे आमदार ज्यांना जमेल तसे प्रयत्न केले परंतु दुरुस्ती झाली नाही अजून काही बातम्या